बातमी ठाण्यातून शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे आणि कार्यकर्ते देखील एकमेकांविरोधात आक्रमक असलेले पाहायला मिळतात। त्यातूनच आता ठाण्यामध्ये शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली असा आरोप आहे। पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाहीये, तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। दिल्ली में जो एप्लीकेशन दी है वो एप्लीकेशन की हम जांच करेंगे, उसके साथ ही जो क्लिप है वो भी हम देख लेंगे और मेडिकल सर्टिफिकेट जैसे ही आएगा मेडिकल सर्टिफिकेट के तहत दोषियों पर कार्रवाई की जाएगी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली असल्याचं कळतंय, नेमकं काय घडलंय? काल साधारणपणे रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील शिंदे नावाची एक महिला कार्यकर्ता आहे, त्यांच्याकडून एक तक्रार आली होती। त्यांना त्यांनी फेसबुकवरती शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून थेट मारहाण करण्यात आलेली आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, त्याचबरोबरीनं ती महिला ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली, पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिचा योग्य जबाब घेता आला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। जबाब घेऊन घटनेची पूर्ण चौकशी करून नंतर पुढे कारवाई करू असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। बरं, अजित धन्यवाद या माहितीसाठी। मुंबईमध्ये